बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला असून हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बीड, अंबाजोगाई, परळी, केज, माजलगाव, आष्टी या 6 प्रमुख शहरात आजपासून संचारबंदी लागू केली. मात्र रात्री स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनारूपी यमाने अक्षरशः तांडव केला. मंगळवारच्या रात्रीपासून बुधवारच्या सकाळपर्यंत अत्यवस्थेत उपचार घेणाऱ्या 6 रुग्णांचा बळी घेतला. यामध्ये परळीतील शांतीनगर येथील 68 वर्षीय महिलेस सोमवारी सायंकाळी उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थमध्ये दाखल करण्यात आले होते. तिचा मंगळवारी रात्री 10 वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील सोपनवाडी येथील 60 वर्षीय पुरुषाला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मंगळवारी रात्री 10:30 वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाईतील देशपांडे गल्ली येथील रुग्णास मंगळवारी रात्री 10 वाजता दवाखान्यात दाखल केले होते. त्या रुग्णाचा मध्यरात्री 1:40 दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय परिसरातील शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या 61 वर्षीय महिलेचा मंगळवारच्या रात्री 8:20 दरम्यान मृत्यू झाला. तर केजच्या अहिल्यादेवी नगर येथील रविवारच्या दिवशी पॉझिटिव्ह आलेल्या 46 वर्षीय व्यक्तीचा बुधवारी सकाळी 7 वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाईतील झारे गल्लीतील 70 वर्षीय वृद्धास काल दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तो बुधवारी मृत्यूमुखी पडला. 13 ते 14 तासात अंबाजोगाई रुग्णालयात 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करणारा एक कर्मचारी मृत्यूमुखी पडल्याने हा आकडा 7 जाऊन पोहोचला आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना कक्षात कर्तव्य बजावण्यासाठी रात्रपाळीच्या ड्युटीवर गेलेले कर्मचारी नितीन माने यांचा रुग्णालयात अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.